हाँ बोला जानकी ताई। डॉक्टर म्हात्रे, तुम्ही मला जे औषध दिलं ते मी माझ्या सासूला दोन चार वेळा दुधातून दिलं, तिला हार्ट अटॅक आलाय। ते तर होणारच होत, पण औषधाचा इफेक्ट इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं। याचा अर्थ अक्का साहेबांना आधीपासूनच हार्टचा प्रॉब्लेम असणार। जाऊ दे ना, कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडली आणि ती आपल्या फायद्याची ठरली। बरं डॉक्टर, या प्रकाराची कुठेही वाच्यता होता कामा नाहीये। हो हो, नाहीतर त्याचे काय परिणाम होतील तुम्हाला माहीत असतीलच। हो हो, मी तर हे शहर सोडूनच चाललोय, काळजी नसावी। यमुना जळ खेळू खेळ। तुम्ही दोघी अशा गंभीर का? तसंच घडलंय आबा। म्हणजे तुम्ही आम्हालाच विचारता आम्ही गंभीर का आहोत म्हणून? काय झालं? काय हे आबा, किती टेन्शन आलं होतं आम्हाला। अरे काय झालं, काय कुठे गेला होता तुम्ही? कुठे म्हणजे काय? मेळाव्याला। मेळाव्याला? हो आबा, तुम्ही नक्की मेळाव्याला गेला होतात का? हो। कसं शक्य? संयोजकांचा फोन आला होता। काय म्हणाले ते? तुम्ही कुठे आहात म्हणून? आबा मला सांगा, तुम्ही कुठच्या मेळाव्याला गेला होतात? कुठल्या मेळाव्याला गेला होता? ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्याला गेला होतात का? हो म्हणजे हो, पण तिथून फोन आला, तिथे गेलाच नव्हतात ना तुम्ही? मग दुसऱ्या कुठल्या मेळाव्याला गेला होता? बाबा तुम्ही किती टेन्शन आलं होतं आम्हाला, आम्हाला कळे ना तुम्ही कुठे गेलात। आता आम्ही तुम्हाला शोधायला बाहेर जाणार होतो, माहितीये का तुम्हाला? सांगा ना कुठे गेला होता बाबा। आबा तुम्ही काहीतरी बोला आता। नाही, मेळाव्याला जाणार होतो पण नाही गेलो। आबा अरे तुम्ही हसताय काय अशा? चेष्टा करताय म्हाताऱ्याची? सॉरी सॉरी, नाही आता आम्ही चेष्टा वगैरे करत नाहीये। आम्ही चेष्टा करत नाही आहोत, पण आम्ही केव्हापासून विचार करतोय की तुम्ही मेळाव्याला गेला नव्हता तर मग तुम्ही गेला होता कुठे? सांगा ना कुठे गेला होता? कुठे गेला होता? मेळाव्याला गेला नव्हता मग कुठे गेला होता? असं कधीच करत नाही आबा तुम्ही। आबा कुठे गेला होता खरं सांगा आबा। आबा सदा भाऊजी मला वाटत सांगत होते की आबा आणि त्या आजी, आजी नाही काही, आजी नाही, प्रमिला ताई। आबा आणि प्रमिला ताई कुठे गेले होते बरं? हे मेळाव्याला नव्हते, मेळाव्याला नव्हते गेले। हा सदा नाही पाहिलं तुम्हाला?
सदा हा सदा म्हणजे असा आहे ना, कुठे आहे तो त्याच्याकडे बघतोच. सदा ए सदा. सदा नाहीये घरात. म्हणजे म्हणजे त्याला जरा अचानक मुंबईला जावं लागलं. मुंबईला काय? अहो त्याच्या एका मित्राला ऍक्सिडेंट झाला आणि त्या मित्राचे सगळे नातेवाईक गावाकडे असतात. तो मुंबईत एकटा असतो म्हणून मग सदा गेला. नाही पण काळजी करण्यासारखं काही नाही ना. नाही काळजी करण्यासारखं काही नाहीये. सदाचा फोन येईल तेव्हा कळेल सगळं आपल्याला. नाही काळजी करण्यासारखं काहीही नाहीये. पण जे महत्वाचा जो विषय आहे तो तुम्ही टाळताय. तो कसला आता काय काळजी करण्यासारखं काहीच नाही. नाही काळजी त्यांची करण्यासारखं काही नाहीये. पण तुमचं काय, तुम्ही कुठे गेला होता ते तुम्ही अजूनही सांगत नाही आम्हाला. तुम्ही कुठे गेला होता त्या प्रमिला ताईं बरोबर? पण आम्हाला सांगा ना. नाही नेहा तू पण ना. अरे चहाबा असं काय करताय, सांगा ना कुठे गेला होता. पण तुम्ही सांगत का कावेरी बहिणी आबा लाजतायत. बघू आबा. आबा बघू ना. अहो आबा पण तुम्ही कुठे गेला होतात सांगा ना आम्हाला. नाही सांगणार, काय कराल? अरे चा काय करणार आम्ही बापड्या. सदा सांगत होता आबा, म्हणजे मांजर डोळे मिटून दूध पित असताना, म्हणजे मी नाही सदा म्हणत होता, मांजर डोळे मिटून दूध पित असताना जगाला दिसत असत पण मांजराला असं वाटत असत की कोणालाच दिसत नाहीये. बहिणी काय आहे बघ ना, मी मांजर काय? आणि कावेरी तू त्याचे निरोप पोचवतेस. वा आबा पण काही म्हणा, म्हणजे असं नवीन जनरेशनच्या भाषेत म्हणायचं झालं तर तुम्ही आज डेटवर गेला होतात की नाही? हो की नाही? निहा काय हे? वा नाही पण म्हणजे तुम्ही डेटवर गेला होतात की नाही? अहो गेला होतात तर गेला होतात हो म्हणा ना. आता मला सांगा कुठे गेला होतात? नेहा तू सुद्धा त्या सदा आणि कावेरीच्या नादाला लागून वाया गेलीस. वा छान, म्हणजे आम्ही वाया गेलेलो म्हणतात ना. काही म्हणू नको. नाही नकोय मला. बाबा तुम्ही काही खाल्लंही नाही असं उपाशी राहून काय साध्य होणार आहे? आईंसाठी तुम्ही एवढं टेन्शन घेतलं कळतंय मला. पण डॉक्टर त्यावर योग्य ते उपचार करतायत ना? यामिनीने सत्याची कास धरून सुद्धा तिच्या नशिबाला हे आलंय. तुला सांगतो, लग्न झाल्या दिवसापासून ती कायम सुखतच गेली. मी नेहमी चिडायचो भांडायचो. आमच्यामध्ये नवरा बायकोचं नातं कधी उल्लास नाही. एकमेकांबद्दल आम्हाला कधी प्रेमही वाटलं नाही, कारण कायम हिची कटकार असायला चालू असायची. पण आता या सगळ्या गोष्टींना तिनं पूर्णविराम दिलेला होता. आमच्यातलं नातंही फुलायला लागलेलं होत. नियतीला हे पटलेलं नाही. बाबा आता जुन्या गोष्टी नका ना उगळ, त्यानं फक्त त्रासच होईल तुम्हाला. आपल्या सगळ्यांचा आई महालक्ष्मीवर विश्वास आहे. नियतीला आव्हान देण्याची ताकद आई महालक्ष्मी देते. ती नक्की आईनं बरं करेल. बाबा तुम्ही तेवढं तर दूध घ्या आणि आराम करा. आबा अहो तुम्ही असे निघून काय आलात? मी तुम्हाला विचारत होते ना. बरं आता ते जाऊ दे. आता मी काय विचारते, आता आज तर तुम्ही डेटवर जाऊन आलात पण आता उद्याचा काय प्लॅन आहे तुमचा? नाही म्हणजे तुम्ही आता उद्या कुठे जाणार आहात? मेळाव्याला जाणार आहात का दुसरीकडे कुठेतरी? एक काय चालवलंय तुम्ही दोघींनी हे?
काळजी करतोय आम्ही तुमची. मी अशी तुम्ही टेन्शन नका घेऊ. पण खरं सांग, तुम्ही मनापासून एन्जॉय करताय ना आजींबरोबर हिंडणं, त्यांच्या बरोबर गप्पा मारणं. मग एन्जॉय करा, इतरांची पर्वा करू नका. खरंच सांगतो. खरंच आबा, आपल्या वयाचं कोणीतरी भेटलं ना की विचारांची खूप छान देवाणघेवाण होते. आणि तुमची तर पूर्वीची ओळख सुद्धा आहे. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल त्या निमित्ताने, हो की नाही? सो गो आहे. कॉन्सिलर बाईंची परमिशन आहे, सो गो आहे. आता सदा असताना तर त्यांनी एखादी कविता ऐकवली असते. हो, पण त्याच्या गैरहजरीमध्ये ती धुरा मी सांभाळणार आहे. म्हणजे तू आता कविता म्हणणार? मला नाही कविता वगैरे जमत. बरं, पण तुम्ही असे गोड हसताय, गोड लाजताय, ते बघून ना मला एक छानस गाणं आठवत. म्हणू सांगा ना, म्हणू का? म्हणा. लाजून हसणे जानकी बोलते. हे बघ, इथे एक प्रॉब्लेम झालाय. नेहा नेहा, टेन्शन नको घेऊस. प्रॉब्लेम तसं सांगण्याचं गरजेचं होतं म्हणून मी तुला फोन केलाय. हे बघ, आईना ऍडमिट केलंय. तुला शक्य तेवढं लवकर निघ, म्हणजे सकाळपर्यंत पोहोचशील तू इथे. हा नेहा, टेन्शन नको घेऊस. ठेवते मी फोन, ये लवकर. हा आपल्याला मिळणारा रिझल्टही मिळणार नाही. अरे पण विश्वास, विश्वास मला आईला गमवायचं नाही. अरे विश्वास, अरे आत्ता कुठे या नात्याची खरी ओळख मला पटते. विश्वास, विश्वास आई बरी होईल ना रे? हो जयाब, आई नक्की बरी होईल. तिला बरं व्हावंच लागेल. अरे तिला तिची मुलं मोठी झालेली पाहिजेत. तिची कुस धन्य झालं तर समाधान तिला मिळायलाच पाहिजे. त्यासाठी ती बरी होईल. तू तू काळजी करू नकोस, बरी होईल ती. आमचे प्रयत्न थकलेत विश्वासराव. अर्थात आम्ही अजूनही प्रयत्न सोडलेले नाहीयेत. पण त्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता फारच कमी दिसते. कुठल्याही क्षणी काही होऊ शकेल. तेव्हा तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बोलवा. आणि विश्वास, 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 आता काय करायचं आपण? विश्वास, विश्वास मला काही सुचत नाहीये. विश्वास, विश्वास, भैरवी, तू तू भैरवीला फोन कर. अरे जा, ऐक, मी सांगतोय तू भैरवीला फोन कर. म्हणून तू तिला इकडे बोलवून घे. हे बघ, ती तशी एक व्यक्ती आहे जी जी आईला या दुष्ट चक्रातून वाचवू शकेल. विश्वास, जिथे माणसांची ताकद संपते ना, तिथे भैरवीची ताकद भरते. विश्वास, मला आईला गमवायचं नाहीये रे. विश्वास, मला आईला गमवायचं नाहीये. विश्वास, विश्वास, तिला सांग काहीतरी चमत्कार कर आणि आईला वाचव. हे बघ विश्वास, आईला जर काही झालं ना तर आपण सगळे पोरके हो रे. आणि या घराला पोरकेपणापासून वाचवायचं असेल तर भैरवीला सांग काहीतरी, काहीतरी चमत्कार कर आणि आईला वाच. आईला वाच. आईला काही होणार नाहीये, काही होणार नाही. आईला काही होणार नाही. जानकीचा फोन. आईला ऍडमिट केलंय. शक्यतो, शक्यतो लवकर निघ म्हणाले.
म्हणजे आईच्या बाबतीत खरच काही सिरियस? नाही नाही, इकडे पण आताच कुठे सगळं स्थिर स्थावर होत आलंय. त्यात आईला ऍडमिट केल्याचं सांगितलं तर आपांना टेन्शन येईल. काय करावं? त्यापेक्षा आबांना जुजबी कारण सांगितलेलंच बरं. आबा, कुठे गेला होता? नाही, जरा पाय मोकळे करून आलो. बराच वेळ गेला होतात ना? आबा, कावेरी वहिनी जानकीचा फोन आला होता. ती म्हणाली की आईची तब्येत बरी नाहीये. काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? नाही नाही, काळजीचं काहीच कारण नाहीये. पण मला जरा अस्वस्थ वाटतंय. मला आईला भेटावं असं वाटतंय. इतकंच ना? अगं मग कालंदी नगरला जायची तयारी कर तू. हे बघ, ड्रायव्हरला मी गाडी काढायला सांगतो, तो तुला पोचवेल माहेरी. साधा असता तर त्यालाच सांगितलं असत. नाही नाही, तुम्ही माझी काळजी करू नका. मी एकटी अगदी नीट जाईन. वहिनी, तुम्ही रियाची काळजी घ्या, कारण ह्या सगळ्या धावपळीत उगाच तिची दगदग नको. हे काय विचारणं झालं का नाही? हा, चल आपण दोघे तुझी जायची तयारी करूया. विश्वास, आईची तब्येत खूप क्रिटिकल आहे. विश्वास, डॉक्टर सांगतात की तिचा बीपी खाली येत नाहीये. विश्वास, ती कुठल्याही औषधाला रिस्पॉन्ड करत नाही. विश्वास, विश्वास आता काय करायचा? विश्वास, आपण शांत शांत, डॉक्टर प्रयत्न करतात ना साहेबा. माझा विश्वास नाहीये त्यांच्यावरती. फक्त प्रयत्न करतात, काही होत नाही. विश्वास, विश्वास तू भैरवीला फोन केलास का? तू भैरवीला फोन केलास का? मी फोन करतो.